नमस्कार बालमित्रांनो, प्रयोगशाळा घरोघरी या उपक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, या ठिकाणी मी काही साहित्य घेतलेलं आहे. आपणाला दिसत असेल मेणबत्ती, आगपेटी, एक कोरा कागद, त्याचबरोबर आपण त्या छोट्या बाटलीमध्ये तेल घेतलेलं आहे. आपणाला माहितीच आहे की तेल, रॉकेल यासारखे पदार्थ जर कागदावर पडले तर कागद हा अर्धपारदर्शक होत असतो. ते आपण कसे हे पाहूया. आपण सर्वप्रथम मेणबत्ती पेटवून घेऊयात. आता आपण मेणबत्ती पेटवून घेतलेली आहे. या पेटत्या मेणबत्तीसमोर आपण हा पांढरा शुभ्र कागद समोर ठेवून पाहू की आपणाला मेणबत्तीची ज्योत दिसते का. ज्योत दिसत नाही. आता आपण पांढऱ्या कागदावर थोडंसं तेल टाकूया आणि ते तेल बोटाने पसरून घेऊया आणि पाहूया बरं की तेल टाकलेल्या कागदामधून ही मेणबत्तीची ज्योत आपणाला दिसेल का. मी हे तेल बोटाने पसरून घेतो. पहा मित्रांनो, आपणाला मेणबत्तीची ज्योत दिसत आहे. मात्र असे का बरं झाले? तेल टाकल्यामुळे कागद अर्धपारदर्शक का बरं झाला? कारण मित्रांनो, प्रत्येक पदार्थ हा अणू किंवा रेणूपासूनच बनलेला असतो. कागद हा रेणूपासून बनलेला आहे, पण दोन रेणूंमध्ये थोडंसं अंतर असतं, त्याला आपण रेणवीय अंतर असं म्हणतो. ज्यावेळी तेल हे कागदावर टाकल्या जातं त्यावेळी तेल टाकल्यामुळे कागद हा जास्तच अमॉर्फस होतो, म्हणजेच कागद हा गुळगुळीत आणि बुळबुळीत होत असतो. तेलाचा आणि पांढऱ्या कागदाचा अपवर्तनांक म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा सारखाच असल्यामुळे कागदामधील रेणवीय अंतर हे तेलामुळे भरल्या जातं आणि त्यामुळे प्रकाशाची कागदाच्या आरपार जाण्याच्या ताकदीमध्ये वाढ होते, म्हणजेच ऑइल रायजेस द ट्रान्समिटिव्हिटी ऑफ लाईट. यामुळे कागद आधीच्यापेक्षा जास्त पारदर्शक म्हणजेच अर्धपारदर्शक होतो. मित्रांनो, निश्चितच तुम्हाला पांढरा शुभ्र कागद तेल टाकून अर्धपारदर्शक होण्यामागचे कारण समजले असेल. मित्रांनो, आपण हीच कृती परत एकदा पाहू. पहा बरं, अपारदर्शक भागातून तुम्हाला मेणबत्तीची ज्योत दिसत नाही. तेल लावून अर्धपारदर्शक झालेल्या भागातून मात्र मेणबत्तीची ज्योत दिसते. मित्रांनो, तुम्हाला ही कृती आवडलेली असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तसेच अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन पहा. धन्यवाद.